प्रियदर्शनी अर्थात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा होतो. राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाल्यानं पित्याच्या निधनानंतर इंदिराजी राजकारणात आल्या. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी मोठी भूमिका बजावली. पोखरण, अणुबॉम्ब, बांगलादेशची निर्मिती, धाक गलमी कार्यक्रम या त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना. अशा या आयर्न लेडीला ग्रामीण पोलिसांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी निष्ठापूर्वक काम करीन. मी अशी प्रतिज्ञा करतो की मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानुत, नाशिक.